विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। महाविकास आघाडीकडून या ठिकाणी राहुल कलाटे हेच उमेदवार असतील अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती, मात्र शेवटच्या दिवशी मोठी कलाटणी मिळाली आणि राहुल कलाटे यांचा पत्ता कट होऊन राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचं नाव निवडणुकीसाठी जाहीर झालं। खरं तर राहुल कलाटे हे वजनदार आणि पॉवरफुल नेते म्हणून चिंचवड परिसरात परिचित आहेत। यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीत त्यांनी भरघोस मतही मिळवली होती, त्यामुळे तेच पोटनिवडणुकीसाठी दावेदार मानले जात होते। मात्र त्यांचा पत्ता अचानक कट कसा झाला याविषयी स्वतः अजित पवारांनी सांगितलंय। काय म्हणाले अजित पवार पाहूयात। त्या ठिकाणी चर्चा केली आणि ती चर्चा केल्यानंतर मी उशिरापर्यंत ह्याच्यातनं मार्ग निघावा म्हणून बसलो होतो, परंतु दुर्दैवानी त्याच्यात एकमत झालं नाही। मग सकाळी मी आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेब तसंच आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे प्रमुख नेते स्वतः उद्धव ठाकरे साहेब या मान्यवरांशी त्या ठिकाणी बोललो। माझं बाळासाहेब थोरातांशी पण बोलणं झालं, परंतु बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस आहे, मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं आज आम्ही काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कदम, नंतर आमचे शिवसेनेचे भोसले, नंतर करात, मी आणि नाना काटे आम्ही जाऊन फॉर्म भरतो, अशा प्रकारे त्यांच्याही सगळ्यांच्या कानावर घातलं। आता तो फॉर्म भरण्यात आलेला आहे। आमचा अजूनही प्रयत्न, आमच्याकडे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती त्यांनी शांत राहावं म्हणून आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहे। शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो, राहुलला पण भेटायला काही जण गेलेले होते, माझ्या माहितीप्रमाणे अजित गव्हाणे, अण्णा बनसोडे असे काही मान्यवर गेले होते, परंतु त्याच्या संदर्भात काय चर्चा झाली ती मला कळली नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही लोकांनी अभिवादन केलं आणि तिथून डायरेक्ट चालत इथं फॉर्म भरायला निवडणूक अधिकाऱ्याच्याकडे आलो। दरम्यान महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर राहुल कलाटे मात्र चांगलेच नाराज झालेत। पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यानंतर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। इतकंच नाही तर हजारो कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन शक्ती प्रदर्शन करत राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। इतकंच नाही तर पिंपरी चिंचवडची जनता आपल्या सोबत आहे असं सांगत आपणच निवडून येऊ असं ठासून त्यांनी सांगितलंय। काय म्हणालेत राहुल कलाटे पाहूया। जर एकंदर पाहिलं 2019 ला देखील या चिंचवड विधानसभेत कुणी लढायला तयार नव्हतं। 2019 लोकसभेची लाट पाहिल्यानंतर हे सगळे उमेदवार ज्या तथाकथित पुढे आले त्यावेळेस ते घरी गेले। ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लढायचं ठरवलं, त्यानंतर कालांतराने मला बाकीच्या पक्षांनी विविध संघटनांनी साथ दिली आणि एकंदर चिंचवडच्या जनतेचा तुम्ही मूड पाहिला तर त्यावेळेस देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यावेळेस म्हणजे इतर दिवंगत आमदार लक्ष्मणराव जगताप असतील, महापालिकेत सत्ता, राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता, परंतु तरी देखील त्यावेळेस देखील या परिसरातल्या जनतेने मला खूप भरभरून प्रेम दिलं, 1,12,000 मतं दिली आणि ती देत असताना त्यांनी एक आश्वासक चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं आणि या मतदारसंघाची एकंदर तुम्ही जडणघडण पाहिली तर ही खूप वेगळ्या पद्धतीची आहे, तिला समजून घ्यायची जास्त गरज आहे आणि ह्या भागात असणारा तरुण वर्ग, ह्या भागात असणारे स्थानिक लोक आणि ह्या भागात आलेले मग ते साऊथ इंडियातले असतील किंवा नॉर्थ इंडियातले असतील, असं खूप पॉसिबिलिटी हा मतदारसंघ आहे आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण समस्या जाणून घेण्यासाठी जातो त्यावेळेस स्थानिक लोकांचे वेगळे असतात, कामगार वर्गाचे वेगळे असतात, आयटी कामगारांचे वेगळे असतात, तर कुठेतरी ह्या सगळ्यांचा समन्वय साधून खरं तर ह्या नगरीचा ह्या परिसराचा विकास केला पाहिजे आणि मला वाटतं त्यावेळेस देखील खरं तर राहुल कलाटे आणि नाना काटे दोघंही तुल्यबळ उमेदवार तोडीस तोड, नाना काटे यांच्या पाठीशी महाविकास आघाडी तर राहुल कलाटे यांच्या पाठीशी पिंपरी चिंचवड मधली जनता, तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या पाठीशी सहानुभूतीची लाट, त्यामुळे तिहेरी होणाऱ्या या निवडणुकीत कोणाची सरशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। चिंचवड मतदारसंघातनं कोण विजयी होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा। किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत डिजिटल, पिंपरी चिंचवड।